काय झाडी, काय डोंगा, काय हॉटेल, ओके ओके. आम्हाला पण सांगितलं नाही सत्तार साहेब की आता इथून मी सुरतला चाललोय. सुरतला जायच्या आधी 2 तास मला आम्हाला दोघांना बसून गप्पा मारून गेलेत आमच्यापासून. असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्याच झोंबल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष मी देवेंद्रजींना ह्या सभागृहामध्ये भाषण करत असताना बघितलं, परंतु देवेंद्रजी नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आलेत त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचं कारण असं आहे की अजून 2.5 वर्षच झाली, अजून पुढच्या 2.5 वर्ष बाकी आहेत, पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले. कुठलं पद काय 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही. तुम्ही इतकं एकनाथराव शिंदे साहेबांचं समर्थन करत होता, मग मागच्या टर्म मध्ये एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे होते त्यावेळेस फक्त रस्ते विकास महामंडळच खातं का त्यांना दिलं? ते एवढे कर्तृत्ववान होते अजिबात नाही. जर नेता मोठा असला की खाती जास्त असतात, चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला माहितीये, म्हणजे ज्याचं वजन असतं जो नेता भारदस्त असतो. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस मला वाटतं गोहत्तेला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला, डान्स केला, डान्स केला ठीक आहे, परंतु नंतर काय त्या टेबलावरच, या टेबलावरच नाचायला लागले. हे बरोबर नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते, शेवटी आपण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. सगळे आमदार सगळे बघत असतात आपल्याकडं का आपले आमदार कुठं गेलेत, कशाला गेलेत, काय चाललंय काय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त केली, परत अशी चूक होणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं, कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार पाहिले झालेले होते, त्याच्यामुळे ते साहजिकच ते पुढे आलं की ज्या ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, इथं भुजबळ साहेब आहेत, भुजबळ साहेबांनी पण 18-19 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते, परंतु त्याच्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली, त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे. ही अरे नाही रे बाबा, संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय का? आता काय तुमचं बोलाव मी, म्हणजे तुम्ही मंत्री होता, आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काय त्याच्यामध्ये पाठव की मिरच्याच झोंबल्या पाहिजे. अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे, पण एका गोष्टीचं सगळ्यांना कुतूहल आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु एकंदरीत ज्यावेळेस भाजप आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले 40 आमदार असं एकत्र सरकार करायचं ठरवलं, ते सरकार करत असताना मुख्यमंत्री म्हणून 106 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, पण 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते ह्याच्यात निश्चितपणे काही काळं बिरं आहे. मी आज तुम्हाला सांगतो हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवा, कारण उद्याच्याला शिवसेनेचे भाजपचे कुणी 105 आमदार ज्यावेळेस काही मंत्र्यांच्या कामाला जातील आणि ते एकनाथराव शिंदेंशी संबंधित असणारे शिवसेनेचे कुणी मंत्री असतील तर त्यांना ते बोलायला पण मागं पुढे बघणार नाही. आमच्या 105 मुळे तुमचं मुख्यमंत्रीपद आहे, हा मनुष्य स्वभाव आहे. तुम्ही कुणी काही म्हणा, काम करताना लोक काय काय बोलतात, डॉक्टर कशाला नाही म्हणताय, त्याच्या संदर्भामध्ये हा मनुष्य स्वभाव आहे, हे कुणी नाकारू शकत नाही.